समृद्ध सिंचनाची परंपरा नलेश्वर मध्यम सिंचन प्रकल्प। नलेश्वर मध्यम प्रकल्प स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1919 ते 1923 या वर्षादरम्यान बांधण्यात आलेला आहे। मूल ते सिंदेवाही जिल्हा मार्गाच्या पश्चिमेस मूलवरून 28 किलोमीटर अंतरावर आहे। सदर प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 87.41 चौरस किलोमीटर असून प्रकल्प स्थळी येवा 41.15 दशलक्ष घनमीटर आहे। प्रकल्पाचा एकूण पाणी साठा 10.93 दशलक्ष घनमीटर आहे। प्रकल्पाच्या मुख्य धरणाची लांबी 1112 मीटर असून धरणाचा महत्तम उंची 12.80 मीटर आहे। पूर्वीच्या सांडवा विनिपात पद्धतीचा 180 मीटर लांबीच्या सांडवा सन 2003-04 मध्ये बांधण्यात आला। त्याची पूर विसर्ग क्षमता 308.40 घनमीटर प्रतिसेकंद इतकी आहे। सांडव्यावर पुराची उंची 1.02 मीटर करण्यात आली। मुख्य नहराची लांबी 22.01 किलोमीटर व उपकालवा व वितरिकाची लांबी 31.89 किलोमीटर इतकी आहे। मुख्य विमोचकाची विसर्ग क्षमता 3.19 घनमीटर आहे। पूर्वी प्रकल्पाचा एकूण पाणी साठा 8.88 दशलक्ष घनमीटर व उपयुक्त साठा 8.18 दशलक्ष्मी घनमीटर होता। सन 2007 मध्ये सांडव्याची उंची 0.50 मीटर ने वाढविल्यामुळे एकूण पाणी साठा 10.93 दशलक्ष मीटर व उपयुक्त साठा 10.23 दशलक्ष घनमीटर निर्माण झालेला आहे। तलावाची मूळ सिंचन क्षमता 1688 हेक्टर खरीप धानाकरिता आहे। पूर्वीच्या सांडवा विनिपात पद्धतीचा होता व त्याची लांबी 98.32 मीटर एवढी होती। आता नव्याने अर्धवर्तुळाकार आकाराचा विनिपात पद्धतीचा 180 मीटर लांबीच्या सांडवा सन 2003-2004 मध्ये बांधण्यात आला। त्याची पूर विसर्ग क्षमता 308.40 घनमीटर प्रतिसेकंद इतकी आहे। सांडव्यावर पुराची उंची 1.02 मीटर करण्यात आली। या प्रकल्पापासून मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन मिळणार आहे। या प्रकल्पातून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस 0.43 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे। या प्रकल्पावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटन सुविधा निर्माण करण्यात येणार आहे।